काकडी सरबत करण्यासाठी आपल्याला ही काकडीची साल काढून घ्यावी लागेल. आधी साल काढून घेऊया. काकडीची साल काढल्यानंतर आपण हे कापून घ्यायचं आहे. मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच घेते आहे. याच्यात घालायचे आहेत आपल्याला 2 पुदिन्याची पानं, साखर 4 चमचे, थोडंसं काळं मीठ अगदी पिंच, आणि एका लिंबाचा रस आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आपण काकडीचं सरबत पाणी घालून फिरवून घेतले आहे. आता हे गाळून घेऊया. आपण भांडं घेतलं आहे आणि गाळणीत हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. काकडीचं सरबत आपलं तयार आहे. हे ग्लासामध्ये आपण ओतून घेऊया. तयार काकडीचं थंडगार सरबत आपण सर्व करायचं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल की लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा.